नमस्कार. स्पाइस बॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. बीन्सचा सीझन आला की आपल्याला घरी बीन्सचे वेगवेगळे पदार्थ बनवायची इच्छा होत असते. जसं अवरे काळू उपिट्टू, अवरे काळू इडली, अवरे काळू निपट्टू हे बीन्स पासून बनतं. तसंच आज मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग आणि स्वादिष्ट अवरे काळीन उपिट्टू कसं बनवतात ते. तुम्ही याला बनवू शकतात अवरे काळू किंवा बीन्स, रवा, मीठ किंवा नारळासोबत. आजच्या स्पाइस बॉक्समध्ये हा मजेदार पदार्थ कसा बनवतात ते मी तुम्हाला दाखवते. अवरे काळीन उपिट्टू बनवण्यासाठी लागणारी सामग्री आहे रवा, बीन्स, किसलेला नारळ, उडद डाळ, तूर डाळ, हळद, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, लिंबाचा रस, हिरवी मिरची आणि आलं. सर्वात आधी आपण एक पॅन घेऊया आणि त्यात रवा भाजून घेऊया. ह्याचा रंग बदलेपर्यंत आणि खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. रवा आता भाजलेला आहे. मी एक पॅन किंवा एक प्रेशर कुकर घेऊन त्याच्यात पाणी ओतणार आहे आणि त्यात बीन्सला उकळवून घेते. या पाण्यात मी थोडीशी हळद टाकणार आहे. थोडस मीठ, बीन्स, ह्याच्यात मी थोडस तेल टाकते आणि याला शिजून देते. जर का तुम्ही याला प्रेशर कुकर मध्ये टाकलं तर हे लवकर शिजेल, पण आता मी पॅन मध्ये शिजवतेय. बीन्स आता पकलेले आहे. आता मी एक पॅन घेऊन त्यात फोडणी तयार करते. थोडंसं तेल ऍड करते. उडद डाळ, तूर डाळ, मोहरी, हिरवी मिरची मी याला बारीक चिरलेलं आहे. आता मी यात कढीपत्ता टाकते. थोडी हळद. आता मी याच्यात शिजलेले बीन्स ऍड करते. आता मी याच्यात 1.5 कप पाणी ऍड करते आणि याला उकळवून घेते. आता हे पाणी उकळलेलं आहे. ह्याच्यात टाकते किसलेला नारळ. चवीनुसार मीठ. हे सगळं ऍड केल्यानंतर मी भाजलेला रवा ऍड करते. ह्याला सारखं हलवत राहूया ज्याने बारीक बारीक गुठळ्या नाही होणार. आता मी यात लिंबाचा रस ऍड करते आणि याला 5 मिनिटं शिजून देते. याला कमी आचेवर शिजवूया. अवरे काळीन उपिट्टू आता तयार आहे. आता गॅस बंद करते. आता यावर पसरवून घेते थोडीशी कोथिंबीर. हे व्यवस्थित एकूट करून घ्या. असं एकूट करून घ्या.
खमंग आणि स्वादिष्ट अवरेकाळी उपिट्टू आता तयार आहे. तुम्ही याला नारळाच्या चटणीसोबतही खाऊ शकतात. ह्याला सजवण्यासाठी मी वापरली आहे कोथिंबीर. जर का हे बनवताना तुम्ही ह्यात काळी मिहिरी ऍड केली तर हे अजूनच चविष्ट होईल. जर का ह्यात लिंबाचा रस जास्त ऍड केला तर हे जास्त चविष्ट लागेल. हे फक्त स्वादिष्ट नसून स्वास्थ्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. ह्याच्यामध्ये विटामिन ए आहे जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. हे मुलींच्या त्वचेला निखार सुद्धा आणतं. बीन्स फक्त थंडीच्या सीझनमध्येच येतात तर हा पदार्थ घरी बनवा आणि परिवारासोबत एन्जॉय करा.